आणि कोणत्या पक्षाकडून तिकीट आलं उभं राहतील त्यातले मनोज जनांगे पाटील नाहीत. जालना जिल्ह्यात अंतरवली सराटीत उसळला जनसागर. लाखो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी गाजवली सभा. रेकॉर्ड ब्रेक सभा. मनोज जरांगे पाटील भाऊ. मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या अंतरवली सराटी या गावात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी लाखो मराठा समाज बांधवांनी या सभेला उपस्थिती दर्शवली. ज्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आत्ताच काही वेळापूर्वी जी सभा झाली होती त्या अगदी सभेच्या 500 मीटर अंतरावरती सध्या मी आहे आणि माझ्यासोबत काही तरुण बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमक्या या सभेतून काय त्यांना मार्गदर्शन मिळाले. मला नाव सांगा तुमचं. माझं नाव गणपत शेळके आहे. बरं, तुम्ही कुठून आलात? मी संभाजीनगरवरून आलेले. बरं, आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये जी सभा झाली जवळपास असंख्य पब्लिक त्या सभेला होती, तर काय मनोज जरांगे यांनी नेमका कोणावर निशाणा साधलेला? माननीय मनोज जरांगे पाटील यांनी तसा निशाणा साधण्यासाठी ही सभाच नव्हती. त्यांनी मेन जे मुद्दा आहे आपला आरक्षणाचा, मराठा समाजाला OBC मधून आरक्षण 50% आतमध्ये जसं VJNT NTचं टिकतंय तसं टिकाऊ आरक्षण मागितलेलं आहे. बाकी त्यांनी टीका वगैरे केलेली नाही, फक्त त्यांनी छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी. पर छगन भुजबळ यांनी म्हटलेलं होतं की 7 कोटी रुपये नेमके कुठून आले, त्यावरती काय प्रतिक्रिया तुमची? जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की 7 कोटी रुपये वगैरे काही नाही, छगन भुजबळ साहेबांचा गैरसमज झाला असावा की 100 एकर जमीन ही विकत घेतली असावी. ती फक्त एक सभेसाठी, शेतकरी समाज जे आहे कुणबी समाज त्यांनी फक्त सभेसाठी उद्या त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी जी सभा होती त्याच्यासाठी म्हणजे फक्त सभेपुरती मर्यादित अशी जमीन दिली होती. आणि साहेबांनी क्लिअर केलं आहे जरांगे साहेबांनी की 123 गावांकडे ते वर्गणी मागणार होते तर त्यांना तेवढी मागायची गरज नाही पडली, जवळपास 23 गावांमधूनच त्यांनी मागितले आणि त्यांना जे पैसे जमा झाले त्याचा त्यांनी हिशोबसुद्धा सर्व सभेसमोर मांडला. बरं, मनोज जरांगे यांनी सरकारपुढं कुठले कुठले विषय आजच्या सभेदरम्यान मांडले? महत्त्वाचा मुद्दा हे मांडलेला आहे मनोज जरांगे साहेबांनी की आम्हाला आरक्षण हवं आहे मराठा समाजाला, OBCचं आरक्षण हवं आहे टिकाऊ, 50% आतमध्येच पाहिजे आणि कुणबीचे दाखले देऊन हे आरक्षण देण्यात यावं ही मुख्य मागणी होती. दुसरी मागणी होती की कोपर्डीचे जे बलात्कारी अत्याचारी नीच नराधम जे आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही दुसरी मागणी होती. त्याचप्रमाणे सारथी वगैरे ह्या ज्या मराठ्यांच्या संस्था आहेत यांना निधी कमी करू नये सरकारने आणि जे काही मुलं तयारी करतात PhD साठी किंवा सरळ सेवा भरती वगैरे या प्रक्रियेमध्ये असतात त्या मुलांना त्या सारथीचा पुरेपूर फायदा व्हावा त्यासाठी निधी देण्यात यावा, ह्या अशा प्रकार आणखी काही म्हणजे 8 मागण्या टोटल त्यांनी समोर मांडल्या सरकारच्या. मला सांगा, छगन भुजबळ यांनी OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जावं असं ठामपणे सांगतायत, तर तुमची काय प्रतिक्रिया त्यावरती? नाही नाही, आपलं माननीय मनोज जरांगे साहेबांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याचं आरक्षण करून आम्हाला देऊ नका, आम्हाला आमचं सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावा आणि ते टिकाऊ आरक्षण असावीच मागणी आहे. बरं, आजच्या सभेतून मनोज जरांगे यांनी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही आज सर्व समाज बांधव लाखोच्या संख्येनं त्यांना ऐकण्यासाठी गेला होता, तर आजच्या सभेमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं? आजच्या जो मनोज जरांगे पाटलांनी एवढंच सांगितलं की आपल्याला कुठलं आमचा कोणत्याही राजकीय पक्षावर रोष नाही, कुठल्याही धर्मा म्हणजे कुठल्याही कोणाच्याही आधी आपल्या याच्यावर रोष नाही आमचा, फक्त आम्हाला पाहिजे ते आरक्षण आम्हाला पाहिजे. संभाजीनगरहून साधारणतः किती समाज जो आहे मराठा समाज तो किती आला होता तरी अंदाज सांगता येईल का तुम्हाला? संभाजीनगरहून कमीत कमी 15-20 लाख लोक आलेले असेल. बरं, तुम्ही कुठून आलात? मी पण संभाजीनगरहून आलेलो आहे. बरं, आजच्या सभेत मनोज जरांगे यांनी नेमकं काय साध्य केलं तुम्हाला काय, सरकारला नेमकं काय सूचित केलं आहे सरकारला धडकी भरणारी ही सभा आज खरं तर होती, नेमकं सरकारने आता या ठिकाणी गांभीर्यपूर्वक विचार घ्यायला पाहिजे नेमका असा कुठला मुद्दा आज मनोज जरांगे यांनी सभेतून मांडला तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांची मूळ मागणी हे मराठा आरक्षणाबद्दल आहे. जर आता आज मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये शिष्टमंडळ येऊन जे सांगत होतं त्यांना की आम्हाला 3 दिवस द्या, 4 दिवस द्या, 1 महिना द्या, तर मनोज जरांगे पाटलां त्यांच्या दिवसानुसार आज 1 महिना कंप्लीट झाला तर सरकारकडून कोणती 8 पूर्ण करण्यात आली नाही, तर मग हे मनोज जरांगे पाटलांनी हे
सरकारला संबोधित करण्यासाठी सभा ठेवली होती. जर आता त्यांना 10 दिवस पुढे दिलेले आहेत, जर 22 ऑक्टोबरपर्यंत सरकारने याच्या यावरती काही पाऊल उचललं नाही तर त्यांनी या सभेमध्ये सांगितलं की 22 तारखेला आपल्या पुढच्या सभेचे दिशा ठरवली जाईल. बरं, मला सांगा, सध्या आता सगळीकडे एकच चर्चा आहे की मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, निवडणूक लढवतील मनोज जरांगे? मनोज जरांगे पाटील हे सर्वसाधारण शेतकरी घराण्यातून आहेत, तर आम्हाला तर असं वाटत नाही ते निवडणूक लढतील. ते शेतकऱ्यांसाठी आरक्षणासाठी लढणारे आहेत, ते बाकीच्या नेत्यांसारखे उपोषण करतील आणि कोणत्या पक्षाकडून तिकीट आलं उभा राहतील. त्यातले मनोज जरांगे पाटील नाहीत, ते सरळ सरळ गोरगरिबांसाठी लढणारे एक नेते आहेत. बरं, भविष्यामध्ये जर मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे यांनी केलं तर ते सक्षम ठरेल का? हो, नक्कीच, कारण की आत्तापर्यंत तर मी मनोज जरांगे पाटलांसारखा मराठा समाजाचा असा नेता पाहिला नाही, तर मनोज जरांगे पाटील हे भविष्यात मराठा समाजाचे जर नेते म्हणून पुढे जर आले तर सक्षम ठरतील ते. दरम्यान या संपूर्ण घडामोडीवरती आता 22 ऑक्टोबरला म्हणजे वाढीव दिवसाच्या 2 दिवस आधी मनोज जरांगे यांनी 10 दिवसाचा जो वाढीव वेळ दिला होता त्याच्या आधीच 22 ऑक्टोबरला मनोज जरांगे यांनी सरकारच्या हालचाली बघून पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पत्रकार परिषदेनंतर काय नेमकं पुढचं चित्र असणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. राम ढाकणे, जागृत महाराष्ट्र न्यूज, अंतरवाली, जालना. अपडेटसाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.